हॅलो मायडियर फ्रेंड्स वेलकम टू एस क्लास एज्युकेशन आज आपण पाहतोय इलेव्हन स्टँडर्ड केमिस्ट्री चॅप्टर नंबर एट एलिमेंट्स ऑफ ग्रुप वन अँड ग्रुप टू सो तुमची कोणतीही एक्झाम असू दे युनिट टेस्ट असू दे सेमिस्टर असू दे किंवा फायनल एक्झाम असू दे त्याच्यामध्ये कोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स या चॅप्टरमधून येऊ हो शकतात कोणते असे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत जे खूपदा विचारलेले गेलेले आहेत सो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असे कोणते टॉपिक्स आहेत जे आपण आरामात स्किप करू शकतो ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल जेणेकरून तुमचा या विषयाचा अभ्यास लवकरात लवकर होईल आणि जास्त वेळ इन्व्हेस्ट करावा लागणार नाही सो लेटर स्टार्ट सगळ्यात पहिल्यांदा या चॅप्टरमध्ये हा जो काही इंट्रोडक्शनचा पार्ट आहे तो आपण ॲज युजल स्किप करतो हा पण आपण पार्ट स्किप करू शकतो नेक्स्ट आहे ऑक्युरन्स वगैरे तुम्हाला जास्त नाही विचारला जात सो यू कॅन स्किप दिस हायड्रोजन म्हणजे काय असा कुठलाही प्रश्न नाही विचारला जात सो so यू कॅन ऑल्सो स्किप दिस नेक्स्ट आहे पोझिशन ऑफ हाय हायड्रोजन इन पेरियोडिक टेबल याच्यावरती काय आहे वादग्रस्त मुद्दा आहे हा ह्या यासाठी कारण हायड्रोजन जो आहे तर तो ग्रुप नंबर वनचे एलिमेंट्स आणि त्यासोबतच ग्रुप नंबर सेवन्टीनचे एलिमेंट्स दोघांसोबतही सेम प्रॉपर्टीज दाखवतो त्याच्यामुळे पोझिशन ऑफ हायड्रोजन इन पेरिओडिक टेबल याच्यावरती प्रश्न नक्की विचारला जाऊ शकतो त्याच्यामुळे हा जो पार्ट आहे हा महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला हे सांगावं लागेल की मग एक मिनिट इथपर्यंतच करायचं आहे येस डन एवढंच करायचं आहे यू एस एमध्ये वगैरे काय शोध लावला हे नाही लिहिलं तरी पण चालेल कारण आपल्याला काय एक्सपेक्टेड आहे आन्सरमध्ये की कुठले असे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हायड्रोजनमध्ये जे ग्रुप नंबर वनचे आहेत आणि कुठले असे आहेत जे ग्रुप नंबर सेवन्टीनचे आहेत म्हणून आपण त्याला कुठल्याही एका ग्रुपमध्ये नाही ठेवू शकत आहे ठीक आहे सर एवढं तुम्हाला करायचं आहे Uh, नेक्स्ट आहे आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन तुम्हाला डिरेक्टली नाही येणार ना, तुम्हाला येऊ शकता वॉट इज विन बाय आयसोटोप्स हायड्रोजनचं नाही येणार वॉट इज मीन बाय आयसोटोप्स आयसोटोप असं तुम्हाला एक क्वेश्चन ज्याला आपण डेफिनेशन किंवा एक्सप्लेन द टर्म म्हणतो ना त्याच्यामध्ये येऊ शकतं आणि मग तुम्ही एक्झाम्पलमध्ये हवं असेल तर हायड्रोजन ड्युटेरियम ट्रिटीयम हे एक्झाम्पल्स देऊ शकता नेक्स्ट आहे आता प्रिपरेशन ऑफ हायड्रोजन याच्यामधलं कुठलं प्रिपरेशन विचारलं जातं तर ॲक्च्युली केमिस्ट्री म्हटलं की प्रिपेरेशन्स आणि कॅरेक्टर प्रॉपर्टीज वगैरे हे सगळे प्रश्न खूप असे रिपीटेड असतात बट त्यातल्या त्यात हे कुठलं विचारलं जाऊ शकतं तर इलेक्ट्रोलायसिस मेथड इलेक्ट्रोलायसिस ऑफ प्युअर वॉटर या मेथडने आपण कसं हायड्रोजन बनवू शकतो आणि तुम्ही जर वाचलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की सगळ्यात प्युअर हायड्रोजन सगळ्यात जास्त प्युअर हायड्रोजन आपल्याला याच मेथडमध्ये पाहायला मिळतं ठीक आहे त्याच्यामुळे ही मेथड एक्झाममध्ये विचारली जाते दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे सिनगॅस जे आहे म्हणजे काय सिनगॅस म्हणजे काय विचारलं जातं आणि सिनगॅस फॉर्म कसं होतं मग त्यासाठी तुम्हाला हे जे आहे तर हे करावं लागेल ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वॉटर शिफ्ट गॅस रिॲक्शन ही पण एक्झाममध्ये एक्सप्लेन द टर्मसाठी विचारली जाते सो ही रिॲक्शन करायचे फिजिकल प्रॉपर्टीज नाही केल्या तरी पण चालेल केमिकल प्रॉपर्टीजमध्ये कोणत्या प्रॉपर्टीज करायच्या आहेत रिडक्शन ऑफ नेचर ॲक्च्युली याच्यामधलं असं आहे की जास्त कुठल्या याच्यावरती प्रश्न येत नाहीत so, खूप रेअरली वगैरे विचारले गेलेले आहेत सो तुम्ही फक्त अनसॅच्युरेटेडचं सॅच्युरेटेडमध्ये सा, सा, कसं कन्वर्ट करायचं uh, किंवा हे तुम्हाला जसं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आहेच पण तुम्हाला तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री जर नसेल तर फक्त एवढंच लक्षात ठेवा की हायड्रोजनेशनमध्ये काय होतं अनसॅच्युरेटेड जो आपला हायड्रोकार्बन आहे त्याचा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमध्ये कन्व्हर्जन होतं सो हा तुम्हाला प्रश्न तसंही विचारला जाऊ शकतो किंवा वेजिटेबल ऑइलचं सॅचुरेटेड फॅट्समध्ये कन्व्हर्जन कसं कराल असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो नेक्स्ट आहेत युजेस खूप महत्त्वाचे आहेत दोन मार्कांना वगैरे विचारले जातात त्याच्यामुळे युजेस करायचे आहेत कुठलेही चार करू शकता हे प्रॉब्लेम स्किप केला तरी पण चालेल हा जो बॉक्स आहे हा त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अल्कली मेटल्स अँड अल्कलाईन अर्थ मेटल्स आता तुम्हाला हे तरी माहिती पाहिजे ॲटलिस्ट ही ग्रुप नंबर वनमध्ये कुठले मेटल्स आहेत आणि ग्रुप नंबर टूमध्ये कुठले मेटल्स आहेत सो या मेटल्सची नावं माहिती पाहिजेत मेटल्स नॉन मेटल्स जे पण असेल ऑब्वियसली मेटल्स आहेत तरी पण त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आता ग्रुप नंबर वन आणि ग्रुप नंबर टू या दोन्ही मेटल्स या दोन्ही ग्रुपमधले मेटल्स इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन काय आहे ते माहिती पाहिजे कारण क्वेश्चन येतो की राईट इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन ऑफ आणि खाली पोटॅशियम रुबिडियम सिझियम कॅल्शियम स्ट्रॉन्शियम असे कुठलेही दोन ते तीन असतात आणि ते दोन ते तीन मार्कांसाठी येतं सो प्रत्येकाचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन लिहायला पूर्ण एक मार्क असतो म्हणजे किती इझी आहे तुम्हाला जर ॲटॉमिक नंबर माहिती असेल तर तुम्ही आरामात कन्फिग्रेशन लिहू शकता सो खूप इझी आहे त्याच्यामुळे प्रत्येक एलिमेंटचं तुम्हाला प्रॅक्टिस करा पण प्रत्येक एलिमेंटचं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन लिहिता आलंच पाहिजे कारण पूर्ण चॅप्टर्स त्याच्यावरती आहे सगळे हे जे इनऑर्गनिकचे चॅप्टर्स आहेत इवन आपल्या पेरिओिक टेबलचं चॅप्टर सो हे सगळ्या चॅप्टर्स याच्यावरती आहेत त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन तुम्हाला लिहिता आलंच पाहिजे नेक्स्ट आहे ट्रेंड्स सो ट्रेंड्स खूप महत्वाचा आहे ट्रेंड्समध्ये कसं येतं तुम्हाला या व्हॅल्यूज लक्षात ठेवायची गरज नसते सो जर तुम्हाला कोणी सांगितलं की या व्हॅल्यूज सांगा तर असं काही पाठ वगैरे करायचं नसतं मग याच्यामध्ये ट्रेंड्समध्ये काय लिहायचं तर ट्रेंड्समध्ये फक्त तुम्हाला एक आयडियल लिहायचं आहे जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही जर लिथियम पासून खाली गेलात सिझियमपर्यंत तर तुम्हाला कळतंय की ते ॲटोमिक रेडियस इन्क्रीज होते मग तुम्हाला लिहायचं की ग्रुप नंबर वनमध्ये ॲज वी गो डाऊन इन द ग्रुप ॲटोमिक रेडियस इन्क्रीझेस आयोनिक रेडियस इन्क्रीजेस डेन्सिटी इन्क्रीझेस आयोनाझेशन एन डिक्रीजेस डिक्रिझेस टो निगेटिव्हिटी डिक्रीजेस असं तुम्हाला प्रत्येक पॉईंट पहिल्या पॉईंटमध्ये दुसऱ्या पॉईंटमध्ये तिसऱ्या पॉईंटमध्ये चौथ्या पॉईंटमध्ये हे फक्त तुम्हाला आयडियली इंक्रीज होते की डिक्रीज होते ग्रुपमधून खाली जाताना किंवा वरती जाताना ते फक्त लक्षात ठेवायचं आहे व्हॅल्यूज लक्षात ठेवायचे नाही सो फर्दर जर तुम्हाला कधी एक्झाममध्ये ट्रेंड्स विचारले गेले अल्कली मेटल्सचे किंवा अलिकली अँड अर्थ मेटल्सचे तर तुम्हाला फक्त ते डाऊन द ग्रुप आणि शक्यतो आपण डाऊन द ग्रुपच लिहितो अपवर्ड्स नाही जात वरून खालीच लिहितो सो डाऊन द ग्रुप्स ते इनक्रीज होत आहे की डिक्रीज होत आहे एवढंच लिहायचं आहे व्हॅल्यूज मेन्शन करायचं करायची गरज नाही सो इथे तुम्हाला जे रिकामी जागा दिली याच्यामध्ये लिहून ठेवा की ॲटोमिक रेडियस इन्क्रीज होते आयोनिक रेडियस इन्क्रिज होते डेन्सिटी इन्क्रीज होते तर्फे डिक्रीज होते आणि इलेक्ट्रोनिगिव्हिटी डिक्रीज होते सो so, जे काही असेल ते तुम्ही ते बाजूला लिहून ठेवा आणि मग त्याच्यानुसार तुम्ही हे अॅब्डन्स लिहायची गरज नाही आहे हे पण लिहायची गरज नाही मेल्टिंग पॉईंटपर्यंत फक्त घ्या ठीक आहे सो so, असे दोन ते चार पॉईंट्स तुम्ही लिहिले पाहिजेत ग्रुप नंबर वन ग्रुप नंबर टू एकत्र आलं सेपरेट से आलं कसं पण आलं तरी पण ठीक आहे सिमिलरली ग्रुप नंबर टूसाठी पण करायचं त्याच्यानंतर नेक्स्ट आहे केमिकल प्रॉपर्टीज सो तुम्हाला इथे पण लिहून दिले बघा त्यांनी सो इन केस तुम्हाला जर अजून चेक करायचं असेल की कसं लिहायचं तर या ठिकाणी लिहून दिलं आहे व्हॅल्यूज लिहायची गरज नाही आहे आता केमिकल प्रॉपर्टीजमध्ये काय काय येणार आहे की रिॲक्शन विथ ऑक्सिजन कसे होते हायड्रोजन कशी होते वगैरे 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 सो बेसिकली यातलं तुम्हाला काय करायचं आहे की जेव्हा तुम्ही रिॲक्शन विथ एअर किंवा ऑक्सिजन वगैरे बघताय तर त्यासाठी हे खूप महत्त्वाचे कारण असं विचारलं जातं की ग्रुप नंबर वनमधले एलिमेंट्सचे रिॲक्शन विथ एअर किंवा ऑक्सिजन रिॲक्शन लिहा आणि ती रिॲक्शन कशी होते म्हणजे या ठिकाणी लिथियम ऑक्साइड बनलं इथे सोडियम पर बनलं इथे पोटॅशियम सुपर ऑक्साईड बनलं म्हणजे असं अर्थ हेच नेहमी ऑक्साइड बनतं याचं पर ऑक्साईड आणि ह्याचं नेहमी सुपर ऑक्साईड बनतं सो हे तुम्हाला लिहायला विचारलं जातं एक्झाममध्ये त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे सिमिलरली ग्रुप नंबर टूसाठी पण हे लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट आहे रिॲक्शन ऑफ वॉटर स्किप रिॲक्शन ऑफ हायड्रोजन पण स्किप करा पण ऑक्सिजन मात्र करायचं आहे सो इथे क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतोय की एन सी एल इज एन आयोनिक कंपाउंड बट एल आय सी एल हॅज मोर कुवायंट कॅरेक्टर तर हे एक्सप्लेन करायला येऊ शकतो टू मार्क्ससाठी सायंटिफिक रिझन्सच्या हेल्पने ठीक आहे नेक्स्ट आहे येस रेड्युसिंग नेचर डिरेक्टली क्वेश्चन नाही येणार याच्यामध्ये पण तुम्ही इथे पाहू शकता रिड्युसिंग एज रि सॉरी रिड्युसिंग नेचरचं एक कॉलम पाहायला मिळतो आहे तुम्हाला हा जो आहे हा सो तुम्ही फक्त लक्षात ठेवा की डाऊन द ग्रुप इन्क्रीज होतं आहे की डिक्रीज होते ठीक आहे एक्स्ट्रा काही करायची गरज नाही फक्त डिक्रीज होते की इन्क्रीज होते एवढं फक्त लक्षात ठेवा डायगोनल रिलेशनशिपवरती तुम्हाला एक्झाम एक्झाममध्ये क्वेश्चन येतो की कुठला एलिमेंट कोणाशी डायगोनल रिलेशन दाखवत आहे तर ते इथे दाखवलेले आहे ऑलरेडी की लिथियम आणि मॅग्नेशियम आहे बी आणि ए एल आहे दॅट इज अल्युमिनियम आहे बेरेलिम आणि अल्युमिनियम आहे तर बेसिकली ऑल्टी दाखवलेलं आहे सो तेच तुम्हाला लिहायचं आहे पण हे ये हे रिलेशनशिप का दाखवत आहेत याचं रिझन मात्र तुम्हाला इथून शोधायचं आहे आणि मग तुम्ही असं चार्ट काढून लिहून दाखवू शकता ठीक आहे हे टू मार्क्ससाठी वगैरे येतं विथ एक्झाम्पल लिहायला म्हणजे हे एक्झाम्पल लिहायला ठीक आहे हे मधलं नाही गेलं तरी पण चालू शकतं आफ्टर दॅट नेक्स्ट 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 आहे युजेस ऑफ ग्रुप नंबर वन आणि ग्रुप नंबर टूचे एलिमेंट्स हे करायचं आहे कारण तुम्हाला युजेस ज्याप्रमाणे हायड्रोजनचे येतात त्याचप्रमाणे असे पण येतात आय थिंक स्क्रीन फ्रीज झाली आहे यस सो तुम्हाला या पेजवरती युजेस पाहायला मिळतात ग्रुप नंबर वन आणि ग्रुप नंबर टूचे ठीक आहे थोडीशी स्क्रीन फ्रीज होते मध्ये मे बी इंटरनेट इश्यूजमुळे असेल वटेवर चलो सो ग्रुप नंबर वन आणि ग्रुप नंबर टूचे युजेस लिहायचे आहेत आफ्टर दॅट बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स तितका महत्त्वाचा नाही आहे सो इफ यू वॉन्ट यू कॅन स्किप आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सम इम्पॉर्टंट कंपाऊंड्स ऑफ एलिमेंट आहे खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला एक्झाममध्ये कसं येतं तर एक्झाममध्ये तुम्हाला एम सी क्यूज जे येतात त्याच्यामध्ये सोडियम कार्बोनेटचं फॉर्म्युला त्याच्यामधून फाईंड आउट करा किंवा सॉल्वे प्रोसेस कोणासाठी वापरली जाते असे क्वेश्चन्स एम सी क्यूजमध्ये बनतात सो त्याच्यामुळे हे एका पेजवरती लिहून काढा की सोडियम कार्बोनेटचं जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो असा आहे त्याचं कॉमन नेम वॉशिंग सोडा आहे त्याच्यासाठी सॉल्वे प्रोसेस वापरली जाते कारण हे तुम्हाला एक्झाममध्ये येतंच येतं त्याच्यानंतर प्रोसेस नाही विचारली जाणार सॉल्वेची पण सॉल्वे प्रोसेस कोणासाठी वापरलं जातं हे एम सी क्यूजमध्ये नक्की विचारलं जाऊ शकतं त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रॉपर्टीज प्रॉपर्टीज तुम्हाला नक्की येतात आता हे असं आहे की इथून पुढे सगळा रट्टोफाय टॉपिक आहे तुम्हाला फक्त रट्टा मारायचा आहे अलँग विथ युजेस प्रॉपर्टीज आणि यूजेस दोन्ही पण करायचे आहेत नेक्स्ट आहे सोडियम हायड्रॉक्साईड अगिन याचं कॉमन नेम कुठलं आहे आणि हे बनवायला कुठली प्रोसेस वापरली जाते सो so अगेन तुम्हाला एम सी क्यूजमध्ये हा प्रोसेसेस विचारले जाऊ शकतात आणि थेरोटिकल क्वेश्चन्समध्ये युजेस आणि प्रॉपर्टीज विचारल्या जातात सगळ्यातच कारण प्रत्येक पेपरमध्ये कुठल्या ना कुठल्या विचारल्या गेलेले आहेत सो एवढं सगळं न करता तुम्ही दोन दोन केल्यात प्रॉपर्टीज आणि दोन युजेस तरी पण चालेल नेक्स्ट आहे कॅल्शियम कार्बोनेट अगेन कॅल्शियम कार्बोनेटचं प्रिपरेशन याच्यामध्ये पण तुम्हाला प्रिपेरेशन विचारलं जातं कारण एकच दिलं आहे प ह्याच्यामध्ये काय आहे हे बुकमध्ये हां बुकमध्ये सो बेसिकली त्याच्यामुळे तुम्हाला प्रिपरेशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट करायचं आहे कसं होतं ते आणि हा प्रश्न आला तर वेटेज खूप जास्त असतं कारण प्रश्न अवघड आहे आणि मोस्ट ऑफ द टाइम्स आपण हे करत नाही आणि मग त्याच्यामुळेच अवघडपासून टाकला जातो कदाचित बट हा पेपरला पेपरमध्ये येतो रिॲक्शन्स पण तुम्हाला लिहावे लागतील ऑफकोर्स कारण ते कसं बनतं आहे हे तुम्ही दाखवत आहे सो त्या रिॲक्शन्स तुम्हाला लिहावे लागतील ॲड युजल प्रॉपर्टीज आणि युजेस करायचे कुठलेही दोन तुम्ही करू शकता नेक्स्ट आहे अगेन हायड्रोजन परॉक्साइड कसं बनतं आहे पण तुम्हाला घ्यायचं आहे कुठलीही एक मेथड घेतली तरी पण चालेल जी तुम्हाला इझी वाटेल ती कुठलीही एक मेथड तुम्ही घेऊ शकता अलँग विथ प्रॉपर्टीज आणि युजेस तुम्ही करणार आहात त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हे एक काय म्हणूया आपण याला न्युमॅरिकल जे आहे हे युजुअली पेपरमध्ये तुम्हाला इलेवन्थला नाही येणार बट तुम्ही जर नीट किंवा जे ई देणार असाल एम एस ट्री सीई टी पण देणार असाल तर त्याच्यामध्ये हे क्वेश्चन्स असे विचारले जाऊ शकतात सो त्यासाठी तुम्ही हे प्रिपेअर करू शकता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड सो याचं शक्यतो युजेस आणि प्रॉपर्टीज केलं तरी पण सफिशियंट आहे फक्त करून ठेवा एक्झाममध्ये देण्याचे चान्सेस कमी आहेत बट जस्ट एक तुम्हाला माहिती असावं म्हणून करून ठेवा त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एम सी क्यूज करायचे सगळे बाकी सगळं आपलं पाहून झालेलं आहे सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा तुम्हाला हेल्पफुल राहील सो तुमच्या एक्झामसाठी ऑल द बेस्ट आणि जेवढे मी सांगितलं तेवढेच करू शकता जे नाही सांगितले ते आरामात स्किप करू शकता सो थँक्यू सो मच फॉर वचिंगिंगिंगिंगिंग दिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर यो एक्झाम्स अँड बाय बाय